एकाने एक मुंबईला मी शिकत असताना ते माझं वय थोडं कमी होतो आणि ट्रेननी प्रवास करावा लागायचा स्वामीजी जिथे प्रवचन असेल तिथे जाण्याकरता. आणि मुंबईची खास विशेषता आहे, ज्यांना अमुक एक नंबरचे लोकल असेल ना टायमाची, त्या टायमाला मित्र मंडळी एकत्रित असतात. मला ती लोकल असेल रोज 2-3 दिवस तो माझ्या बरोबर होता. चौथ्या दिवशी त्यांनी मला विचारलं, आपण ज्योतिषी का? धोतर शर्ट असल्यामुळे त्याला वाटलं, म्हणलं नाही अजून का, त्याचा अंदाज चुकला याच त्याला दुःख वाटलं. त्यांनी माझ्याविषयी काय अंदाज केला होता, मी ज्योतिषी का? 2-3 दिवस पुन्हा खात्री केली ज्योतिषी का, हा म्हणलो असतो तर आत्मप्रसन्न झाला असता त्याचा. बरोबर ओळखलं का नाही? काय कुठे प्रसन्नता शोधताय तुम्ही? मी नाही म्हणलं त्याला, टेन्शन त्याला, माझा अंदाज कसा काय चुकला? तू कोण आहेस? आयुष्यभर अंदाज चुकला, मुलाच्या बाबतीत चुकला, बायकोच्या बाबतीत चुकला, अभ्यासाच्या बाबतीत चुकला, आणि आता चुकला म्हणून नवर काय तुझं? टेन्शन द्याला, मग कोण आहात तुम्ही? म्हणलं मला नाही. तो काय विचारतो, कोण आहात तुम्ही? म्हणलं मला नाही माहित. त्याला दुसरं टेन्शन, हा उद्धट बोलतो. म्हणजे लोकांना असं वाटतं की त्याच्या बरोबर विनम्रतेने बोललं पाहिजे. नाही का, तुमच्या बरोबर विनम्रतेने बोलावं का उद्धटतेने बोलावं, लोकशाहीमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मला सभेत अंकमामध्ये प्रेम आलं पाहिजे. सत्कर्म करा असं या ओवीमध्ये आलेलं नाही. सत्कर्म करण्यासाठी तिमीर गेलं पाहिजे, मग जे कर्म करेल त्या कर्माला सत्कर्म म्हणतात. हा पहिला अर्थ मी तुम्हाला सांगितला. आणि ज्ञानेश्वरीच्या मताने जो अर्थ चालू आहे सत्कर्माचा, त्याची 15 अध्यायातली महत्वाची ओवी आहे, संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्य. हा महत्वाचा विषय सत्कर्माचा चालू आहे, येण्याची सत्कर्म. काल जिथे विषय संपला होता तिथून आज सुरुवात आहे. ज्ञानोबऱ्यांच्या दरबारामध्ये नामदेव महाराज आले. इतिहास आपल्या दृष्टीने महत्वाचा नाही, इतिहासाच्या मध्ये जे सिद्धांत लपलेले आहेत, भाव लपलेले आहेत, ते उकरणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. नामदेव महाराज आले, त्यांना कच्चं ठरवलं, ते पुन्हा पांडुरंगाकडे गेले आणि पुन्हा विसोबा खेचर मिळाले. छोटी गोष्ट आहे, निवृत्तीनाथ पाया पडतात हे समजण्यासारखं आहे. निवृत्तीनाथाला हे माहिती की नामदेव महाराज परिपूर्ण नाहीत हे माहिती असताना निवृत्तीनाथ पाया पडतात, आणि निवृत्तीनाथ पाया पडल्यामुळे तक्रार न करता ज्ञानोबऱ्या उठून पाया पडतात. हे तो वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी. ज्ञानेश्वरी मध्ये खूप सुंदर व्याख्या आली, धर्म म्हणजे नेमकं काय? ते साकार रूप आहे, आकार आहे. प्रत्येक शास्त्रामध्ये वेगळा वेगळा अर्थ सांगितलेला आहे धर्माचा. ज्ञानोबऱ्यांचा पण आपला एक स्वतःचा अर्थ आहे. अनुभवी माणसं जे जे सांगतात त्याला धर्म मानतात. एकदम सुटसुटीत व्याख्या आहे. वडील जे जे करती, आणि वडील शब्दाचा अर्थ बाप नव्हे, परमार्थातले बाप असा अर्थ घ्या. परमार्थातले जे मोठमोठे दादले आहेत, बाप आहेत, ज्यांनी समाधी लावली, ज्यांनी तत्वज्ञान नवीन अंगाने पाहिलं, भक्तीमध्ये ज्याने पुरुषार्थ केला, असे दादुले असे बाप ते जे करतात त्या नाम धर्म ठेवी. मग त्याच आचरण सामान्य माणसं करतात, मग तेच एर, हा शब्द गोड एर, जे परमार्थिक नाही ते एर, फार गोड शब्द एर, परमार्थामध्ये एर जास्त आहे. कळालं तुम्हाला? परमार्थात गर्दी आहे पण एर आहे, परमार्थिक नाही आहे. हे या ओवीतूनच अप्रत्यक्षपणे ज्ञानोबऱ्या सुचवत. मग तेच एर सामान्य. पण कधी कधी हजारो लोक परमार्थ करताना दिसतात पण परमार्थाच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचलेले नसतात. इतकं सखोल पसायला ज्याला देव भेटलेला आहे, ज्याच्या हातून देव जेवतो, ज्याच्याबरोबर देव संवाद करतो, तो नामदेव महाराज. अज्ञानाचा अंधकार नामदेव महाराजांच्या जीवनातून गेलेला नाही,
देव भेटला तरी, याला ज्ञानोबा राय म्हणतात, देव भेटला तरी संत नाही असं धाडसानं सांगणारे ज्ञानोबा राय. आपल्याला भूत भेटलं तरी आपण बाया पडतो. हे जे भूतावर उपचार करणारे जे भूत असतात ना, त्यांचे चेहरे पहा. मला एक योग आला होता असा, ग्रामीण भाषेत त्याला देवर्षी म्हणतात. खरं म्हणजे देव ऋषी शब्द आहे, आणि हा देव ऋषी एवढा भूत ऋषी असतो की ते निंबू असं मी स्वतः डोळ्याने पाहिलं, असं दातात धरून निंबू असं दाबतात त्याला. काही होत नाही त्यांना, त्याचा चेहरा वाईट होत नाही, काही नाही, पाहणाऱ्याचा चेहरा आंबट होतो. देव ऋषीला असं वाटतं मी फार मोठा चमत्कार केलाय, लिंबू दातामध्ये दाबलं, ते भस्म, ते केस. आणि कधी कधी काय एखाद देव झाले, एक तर दाढी आणि केस बरोबरच ठेवावे पुरुषाने, नुसते केस ठेवू नये. का असे डोहाळे सुचतात पुरुषाला हे काही मला अजून कळालेलं नाही. फॅशनच्या नावाखाली पुरुष हा पुरुष दिसत नाही हे आता सांगायची वेळ आली बरं का. हे तुमचा जो आकार आहे तो नेमका पुरुषामध्ये मोडत नाही. कशामध्ये मोडतो मी नाही सांगत. दुरिताचे जे आपण करतो, जे आपली कृती आहे ते आपल्यालाच मान्य आहे. शब्द आहे का, आपलं ज्ञान आपल्यालाच मान्य, आपला शहाणपणा आपल्यालाच मान्य, आपला धर्म आपली उपासना आपल्याला मान्य. म्हणून आपण आपल्या मान्यतेमध्ये राहतो, लोक आपल्याला मान देत नाही, देव आणि संत आपल्याला मान देत नाही. म्हणजे देव मान्य आणि संत मान्य होत नाही, लोक मान्य फार पडत होत आहे. याच मूळ कारण आहे शक्ती संपन्न झाला तुम्ही, ज्ञान नाही मिळालं. खूप मोठं प्रकरण आहे ज्ञानेश्वरीमध्ये 13व्या अध्यायामध्ये. अगोदर शरीराचं वर्णन करतात की हे शरीर किती प्रकारचं आहे, आणि मला अजूनही आश्चर्य वाटतं लोकांना संपूर्ण शरीराला ते एक समजतात. मी म्हणजे शरीर इथपर्यंत ठीक आहे, पण शरीर एक नाही आहे, शरीरामध्ये 36 घटक आहे. लक्षात येते, 36 घटक आहे. म्हणजे शरीर एक बाजार आहे, आणि या बाजारामध्ये 36 तत्व राहतात, आणि ते 36 तत्व आपापल्या पद्धतीने एकमेकाकडे ओढतात, एकमेकाला भांडतात, एकमेकाला प्रवास करतात. असमतोलपणा आपल्यामध्ये, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, चेतना हे सगळे तत्व आहेत. 36 तत्वामध्ये खूप सुंदर झाले, द्वेष पण तत्व आहे, खूप सुंदर आहे. द्वेष पण, इच्छा पण, सगळं आहे त्याच्यामध्ये. आणि हे तत्व आपापल्यामध्ये प्रबळ आहे, आणि हे तुम्हाला परमार्थ सुचू देत नाही, चांगलं सुचू देत नाही. आणि मग काय होतं, थोडस चांगलं होत गेलं, एक विशिष्ट पैसा आला, विशिष्ट मान आला, असं वाटतं माणसाला की जीवन पूर्ण झालं. आता एक नवीन सोशल मीडियामध्ये आलेले, जसं बँकेत किती पैसे पहिले विचारायचे लोक, किती पैसे बँकेमध्ये, लखपती आहे शब्दाला मान होतं का, लखपती करोडपती शब्दाला मान होता. आता उलटा मान झालाय, तुझे फॉलोअर किती आहे, काय शब्द आलाय मला काही समजलं यातलं. फॉलोअर म्हणजे तुला फॉलो किती करतात, तुझं अनुसरण किती करतात. माकडाचं काही अनुसरण असतं का, ज्याचे कपडे नीट नाही, ज्याचं वागणं नीट नाही, ज्याच्याकडे तत्वज्ञान नाही, जो मूर्खासारख्या चेष्टा करतो त्याला फॉलोअर या कलियुगात मिळतात. आणि ते फॉलोअर आपल्याला विचारतात देव कुठे आहे, तुझा आहे ना देव. नट असेल, नटी असेल, फॅशन असेल, ब्रँड असेल, अर्थ लक्षात ठेवा, दुरिताचे याला तिमिर म्हणतात. तुम्ही तुमच्या मनानं लाईफस्टाईल ठरवताना किंवा कोणाच्या तरी लाईफस्टाईलचं अनुकरण करतात, हे तिमिर आहे. तुम्ही जेव्हा स्वतःला समजता मी पूर्ण आहे, ते अपूर्णतेचं लक्षण आहे. ज्ञानोबारीची उभी बरं का, माझे शब्द सहज घेऊ नका. आम्ही जहालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. काय ज्ञानोबाराय बोलतात, हे शिवाय आहेत ज्ञानोबारांच्या. पण तुम्हाला कळत नसल्यामुळे बरं वाटतं तुम्हाला, काहीतरी वेगळं बोलतात ज्ञानोबाराय. जर एखादा संत, एखादा व्यक्ती म्हणत असेल आम्ही पूर्ण झालो, आम्ही जहालो ऐसे तो म्हणे, ज्ञानोबा म्हणतात काहीच नव्हे, शून्य येतो.
समुद्र झाल्यानंतर आपली आठवण राहत नाही गंगेला, पूर्ण झाल्यानंतर आपलं अस्तित्व उरत नाही. मी पूर्ण झालो असं म्हणायला कोण शिल्लक आहे? तिमीर आहे, सगळे लोक अंधारामध्ये आहे, म्हणून वाटतं आपण ज्ञानी आहोत. दुरिताचे नीट आहे का? तिमीरच आहोत. कधी कधी फार गंभीर सिद्धांत आहे, खूप छान रीतीने ऐका तुम्ही. कधी कधी अंधार सुद्धा हवा असतो सूर्याला नाही. सूर्याला अंधकाराची गरज नाही, सूर्य आल्यानंतर अंधकार राहत नाही, पण त्याच्याकडे थोडा प्रकाश आहे. काजवा लक्षात आलं? काजवा दिवसा दिसतच नाही, संताच्या समोर छोटे ज्ञानी टिकतच नाही, कारण की ते काजवे. काजव्याला जर चमकायचं असेल तर काजवे सुद्धा तिमिराची वाट पाहत. लोकांमध्ये तिमिर आहे म्हणून थोडे थोडे काजवे स्वतःला संत समजतात. ते सूर्य नाही आहेत, काजवे आहेत. आणि काजवा दिसतो त्याच्या प्रकाशात वाचन करता येत नाही, उतार होत नाही त्या प्रकाशामध्ये. अनेक अर्थ आहे त्याच्यामध्ये, अनेक अर्थ लक्षात ठेवा. अंधार आहे म्हणून काजवा मध्ये. काजवा म्हणजे काय? स्वतःला प्रकाशित करतो. काजवा म्हणजे काय? स्वतःला प्रकाशित करतो. कधी? तिमिरामध्ये, अंधकारामध्ये स्वतःला प्रकाशित करतो. तसं अज्ञानी लोकात जो ज्ञान सांगतो नाही कळत, त्याचं नाव काय? तो संतांच्या सभेमध्ये टिकतच नाही. कधी कधी असं होतं संतांनाच म्हणतोय मूर्खाची सभा चालू निघून जातो. त्याला अंधकार हवाय, लोक अज्ञानी हवे म्हणून याचा धंदा चालतो, म्हणून याच्या प्रकाशाला किंमत आहे. आणि लोक सुद्धा अंधारामध्ये काजवे आले की म्हणतात वा वा काय छान काजवा समजतात, याच काय वाव आहे. त्याच ज्ञान त्याला प्रकाशित करत नाही कळलं, याला मार्केटिंग म्हणतात. त्याच ज्ञान त्याला प्रकाश, तो स्वतः प्रकाशित नाही होत, पण नेमका अशा ठिकाणी प्रकाश असतो जिथं नसला पाहिजे. कळेल त्याला कळेल. काजव्याचा प्रकाश कुठं असतो हे गावठी माणसाला कळेल. शहरातल्या माणसाकडे काजवे ते सगळेच काजवे येते. ज्ञानोबरांची शब्द सांगतो मी तुम्हाला, हे विरोध नाहीये. ते तर खद्योत का फुट हुटी आपुलीनी तेजे. खद्योत शब्दाचा अर्थ आहे काजवा. शंकराचं तप जिथे कमी पडत, वेदाचं ज्ञान जिथे भगवंताला जाणण्याकरता कमी पडत, तिथे हे जे काजवे आहेत ज्ञानोबराय म्हणतात ते तर खद्योत का फुट हुटी अभिमानाने उठणारे, अभिमान असणारे. अभिमान म्हणजेच तिमीर. पुन्हा शब्द आहे अभिमान, अज्ञान, सगळं तिमिरामध्ये येत. तिमिर शब्दामध्ये सगळ्यांचा अंतर्भाव आहे. आणि का उठवटी आपुलीनी तेज आहे, ज्ञानोबराय म्हणतात आहे तुझ्याकडे तेज, तुझ्याच कामाचं नाहीये. नाही कळालं? जे ज्ञान स्वतःला शांत करू शकत नाही त्याला ज्ञान म्हणणं हे अज्ञानाचं लक्षण आहे. अज्ञान म्हणजे काय? स्वतःच ज्ञान स्वतःला संकटात पाडत, स्वतःच ज्ञान स्वतःला कोष किटकाप्रमाणे बंधनात पाडत, ते अज्ञान आहे. त्याला ज्ञान म्हणू नये. ज्ञान त्याला म्हणावं ज्याच्यामध्ये शांतता आहे. ज्ञानोबांच्या भाषेत सांगतो दया माझी अचुंबित शांती असे, ते ज्ञान बरे, त्याला ज्ञान म्हणावं. अहो धन आहे ठीक आहे, तुमच्याकडे करोडो रुपये, तुम्ही आम्हाला प्रसन्न दिसले पाहिजे ना. नाही कळालं तुम्हाला? तुम्ही करोडपती आहात, आम्हाला वाटलं पाहिजे तुम्ही करोडपती आहात. तुमचा अपमान करावा असे नाही दिसले पाहिजे तुम्ही. कधी कधी करोडपतीचे वाचमेन त्यांच्यापेक्षा चांगले दिसतात. शरीराचं सौंदर्य असतं, चेहऱ्यावर प्रसन्नता असते. वाचमेन आहे, सामान्य नोकर आहे, क्लर्क आहे, चेहरा प्रसन्न आहे, किमान प्रसन्नतेमध्ये तरी तो श्रीमंत आहे. त्या अर्थाने श्रीमंत आहे. शांतीनं गरीब आहे, आनंदानं गरीब आहे, प्रसन्नतेनं गरीब आहे. तोंडाने म्हणावं लागतो म्हणजे पैशानं नाही घ्या, नाही पैशानं. नाही कळालं? तुला नाही ओळखत. अरे ओळखत कोण आहेस तू? काय योग्यता आहे तुझी? तुझ्याकडं अर्थ असणं ही तुझी ओळख नाही.
आणि जेव्हा माणसाला म्हणावं लागतं ना ओळखलं का, त्याच्यापेक्षा दुसरा अपमान नाही ओळखणं हे अति उत्तम आहे. त्याला म्हणतात तिमीर. अंधकारात आपण वावरतो आणि अंधकारात ज्याप्रमाणे काजवा थोड्या थोड्या गोष्टीने स्वतःला चमकवतो चमकतो, त्याप्रमाणे संसार रूपी अंधकारात मानाचे काजवे आहेत, धनाचे काजवे आहेत, पुस्तकी ज्ञानाचे काजवे आहेत, स्वतःला नास्तिक म्हणून येणारे काजवे आहेत. हे ज्ञानी लोक आहेत, हे जुन्या काळात पण होत, आता सोशल मीडियामुळे लवकर दिसतात, लवकर चमकतात. एकाने एक तर मुंबईला मी शिकत असताना ते माझं वय थोडं कमी होतं आणि ट्रेननी प्रवास करावा लागायचा स्वामीजी जिथे प्रवचन असेल तिथे जाण्याकरता. आणि मुंबईची खास विशेषता आहे, ज्यांना अमुक एक नंबरचे लोकल असेल ना टायमाची, त्या टायमाला मित्रमंडळी एकत्रित जातात. मला ती लोकल असेल रोज दोन तीन दिवस तो माझ्या बरोबर होता. चौथ्या दिवशी त्यांनी मला विचारलं आपण ज्योतिषी का, धोतर शर्ट असल्यामुळे त्याला वाटलं. म्हणलं नाही नाही अजून का, त्याचा अंदाज चुकला याच त्याला दुःख वाटलं. त्यांनी माझ्याविषयी काय अंदाज केला होता, मी ज्योतिषी का, दोन तीन दिवस पुन्हा खात्री केली ज्योतिषी का, हा म्हणलो असतो तर आत्मप्रसंग झाला असता त्याचा, बरोबर ओळखलं का नाही. काय कुठं प्रसन्नता शोधताय तुम्ही, मी नाही म्हणलं त्याला, टेन्शन त्याला माझा अंदाज कसा काय चुकला, तू कोण आहेस. आयुष्यभर अंदाज चुकला, मुलाच्या बाबतीत चुकला, बायकोच्या बाबतीत चुकला, अभ्यासाच्या बाबतीत चुकला आणि आता चुकला म्हणून नवं काय तुझं, टेन्शन त्याला. मग कोण आहात तुम्ही, म्हणलं मानलं मी. तो काय विचारतो कोण आहात तुम्ही, म्हणलं मला नाही माहिती. त्याला दुसरं टेन्शन, हा उद्धट बोलतो म्हणजे लोकांना असं वाटतं की त्याच्या बरोबर विनम्रतेने बोललं पाहिजे. नाही का, तुमच्या बरोबर विनम्रतेने बोलावं का उद्धटतेने बोलावं, लोकशाहीमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे. नाही मला सभ्यता आहे, मग तुम्ही सभ्यतेने वागा ना, मान द्या आणि मान घ्या. नाही का, उद्धटता द्या आणि मान घ्या, हा व्यवहार नाही, ही लोकशाही नाही. पुन्हा टेन्शन द्याला असं का बोलतो हा माणूस. अर्धा तास इतक्या रागाने माझ्याकडे पाहत होता, मला बरं वाटत होत काही, म्हणजे हा माणूस इतका हलका आहे की याला राग आणण्याची गरज नाही, राग याच्या अंगात आहे. अर्ध्या पाऊन तासाने थोडा शांत झाला, राग पण नाही जास्त वेळ टिकत नाही, हलकट माणसं आहेत तर काहीच टिकत नाही जास्त वेळ. अरे महाराज गलती हो गई, आप कौन है, तू कोई नहीं है मेरे काम, तो कुछ तो होंगे, आप बंबई में रहते तो कुछ तो होंगे, कुछ भी नहीं इसलिए रहता हूं. ते उतरलेलं टेन्शन तर पुन्हा वाढलं. तिमीर कशाला म्हणतात ते सांगा तुम्हाला, अजून मला काय म्हणायचं काहीच कळलं नाही. मला एक सांगा मी कोण आहे, त्याला काय देणे घेणे. लोकांमध्ये हजारो माणसं चढतात उतरतात, प्रत्येक माणसाची चौकशी करणार का, प्रत्येक माणसाचं ज्ञान तुम्हाला पाहिजेच का, नाही मिळालं ज्ञान तर काही फासावर जाणार आहे का तुम्ही, का मृत्यू येणार आहे. हवंच याला म्हणतात मीडिया. काल मी याचं उत्तर दिलं होतं, कोण निवडून आलं, कोण पडलं, कोण काय कर, अरे तू कोण आहेस, काय योग्यता आहे तुझी, कशाबद्दल चौकशी करतो लोकाला. आणि हे ज्ञानेश्वरचं वैशिष्ट्य बरं का, राजकारण लोकाला आवडतं हे ज्ञानेश्वर लिहून ठेवलेले. प्रत्येक माणसाला इंटरेस्ट आहे याच्यामध्ये, मूर्खातला मूर्ख असेल तो राजकारणात आहे. मुंबईला जात असताना दोन भिकारी भांडत होते आणि मी गाडीमध्ये होतो आणि मला कौतुक मी ते पाहत होतो भिकाऱ्याचं. नेमकं मुख्यमंत्र्याचं महाराष्ट्राचं पद खाली झालं होतं आणि हे दोन भिकारी ठरवत होते कोण मुख्यमंत्री होणार. तो म्हणला आमका होणार, तो म्हणला आमका होणार, दोघांची भांडणं मारामारी, कोण मुख्यमंत्री काय मुख्यमंत्री. नवीन गाडी आली की दोघेही पळाले वाटी घेऊन, 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अर्थ लक्षात ठेवा, कोण मुख्यमंत्री, तुमचा अधिकार काय, त्याचा अधिकार काय, ठरवणारे कोण, टेन्शन कुणाला. नाही का, खानदेश मध्ये एक म्हण आहे, कोणाची म्हैस कुणाला उडबाईस. आणि माऊलीच्या भाषेत त्याला काय म्हणतात ते सांगतो, वडिलांचे ओझे आपुले माथाय, दुसऱ्याचं टेन्शन अकारण आपण आपल्या डोक्यावर घेतो कसं होईल. काश्मीर मध्ये बरं पडला, टेन्शन याला
तिथल्या लोकांचं कसं होईल तू इथेच ना, तुला पांघरायची गरज नाही. आमच्या ठिकाणी पारा वाढला लगेच मला काही काही लोक काही काही लोकांना फोन करून सांगायची सवय मला. मी फार शांतपणे ऐकतो कारण की मला पण बातम्या पाहिजेत. तिमीर जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपलं तिमीर आपल्याला सतवत असत, आपलं ज्ञान चुकत, आपला अंदाज चुकतो, आपलं जगणं चुकत. नव्या अध्यामध्ये इतकी गोड ओवी आहेत, चुकली ज्ञाने जेच मिळो आले. तुम्ही जेवढे मोठे असाल ना समजदारीने तेवढे ह्या ओव्या तुम्हाला मोठं वाटते. जर ओव्या नाही कळल्या ना तर कळण्याचं आव्हान होणार. चुकली ज्ञाने जेच मिळो आले, चुकलेली ज्ञान सुद्धा जिथे मिळतात म्हणजे ज्ञान चुकत हे ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोबा स्वतः सांगतात. हे महत्वाचं का चुकत, दुरिताचं तिमीर आहे, अंधकार आहे, भटकत ज्ञान. आणि ज्ञान भटकलं की ज्ञान जिथे त्या माणसाला भटकायला होत. एक सुंदर कीर्तनकार अतिशय छान कीर्तनकार झाला, त्याच्या अंगाला खाज आली, केमिकल अनबॅलन्स आहे, त्याला काय सांगता येतं काय होऊ शकतं. कोणाचंही शरीर आहे अनेक ठिकाणी गेला नीट झाला नाही. एका देव ऋषीने सांगितलं की ह्या देवीचं दर्शन घेत नीट होईल. कीर्तनकार जो सतत म्हणत होता सेंदरी हेंदरी दैवत आहे कोण ती तुझी, दर कीर्तनात म्हणत होता. आणि तो त्या देवीकडे जातो जिथे सिंदूर लावलेला आहे. पण आता गपचिप गेला बरं वाटलं असेल, त्याला रसायनाचा प्रभाव पडला असेल, नेमकं औषधाचा इफेक्ट द्यायला आणि त्या देवीकडे जायला. कधी कधी असं होत, आपण म्हणतो ना फांदी तुटायला आणि कावळा, कावळ्याच्या ओझ्याने फांदी तुटत नाही हे कावळ्याला पण माहित नाही. पण विनाकारण कावळ्याला वाटतं आपण जरा वजनदार झालो फांदी तुटली. त्याला नीट विचारत चार पाच दिवसाने माझ्याकडे आला, मला म्हणजे शास्त्रीजी फार त्या देवीचा गुण आहे बरं का, तुला काही लाज वाटते का तुला, काय बोलतो तू, ज्ञानोपर्यंत शिष्य आहे, ज्ञानोपर्याच्या ओवीवर जीवन जगलास आणि तू ह्या गोष्टी सांगतो. नाही बस खरे तुला मला सांगितलं, इतरांना सांगू नकोस, तुझा अपमान का. तिमीर, तिमीर शब्द जरा डोक्यात बसव बरं का, तिमीर ज्ञानोपर्याच्या ज्ञानाला ओळखू येत नाही ते घन तिमीर म्हणायचं त्याला, घन अज्ञान. वेगळे वेगळे शब्द आहेत ना ज्ञानेश्वरीमध्ये, घन अज्ञान सुषुप्ती, घन अज्ञान. नामदेव महाराजांना देव म्हटले आणि निवृत्तीनाथ ज्ञानोबाला ओळखू आले नाहीत, घन अतिमीर. अमोक्षाचा अंधकार जिथं चंद्र पण नाही त्या अंधारामध्ये, आपला चेहरा आपल्याला दिसत नाही, आपले हात दिसत नाही, असा अंधकार नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये आहे. देव म्हटले म्हणून तिमीर गेलं नाही. फार किचकट आहे पसायदान, सगळे लोक म्हणतात पसायदान, नाही कळालं, सगळे लोक म्हणतात फक्त म्हणतात, तिथल्या अर्थाशी आपला काही संबंध आहे असा काही संबंध आलेला देव म्हटला नाही लक्षात आलं. त्या काय किचकट वाक्य हो, दुरिताचे तिमिर जाओ. नामदेव महाराजाबद्दल बोलतोय आणि मग तिन्ही देव काकासहित माऊलीसहित जेव्हा पाया पडतात आणि तो ताट राहतो मग उद्धार करण्याचा विचार मुक्ताबाई करते कारण की ती मुक्त स्थिती आहे. मुक्ताबाईला वाईट वाटतं देवाबरोबर राहून हा कच्चा राहील आणि मग मुक्ताबाई बोलते शब्द. कधी कधी अहंकारावर प्रहार करावा लागतो. शब्द आहे का, जसा अहंकार जात नसेल ना तर अहंकार दुखवावा लागतो. त्याला आताच्या भाषेमध्ये लोक म्हणतात माझा युग हट झाला, ते हट केला आहे तो, झाला नाही. ज्ञानोबांची भाषा असायला मधुर आहे पण युग हट करणारी आहे, अहंकाराला मारणारी भाषा आहे, अहंकाराला त्रास देणारी भाषा आहे. माऊलीने असो बोलू नये असे काही म्हणणारे विद्वान आहेत. अरे म्हणजे ज्ञानेश्वरी लिहि ना, कसं बोललं पाहिजे तू सांग. तिमीर आणि मुक्ताबाईचे शब्द नीट आहे का, मुक्ताबाईचे शब्द झोंबतात, त्याला परमार्थ म्हणतात. एखाद्याने जर तुमचा अपमान केला
आणि तुम्ही जर तो गंभीरतेने घेतला नाही तुम्ही पुरुषच नाही. ज्ञानी लोकांबद्दल बोलतोय, मूर्खांनी अपमान केला तो नाही, पण एखाद्या ज्ञानाने जर आपल्याकडे पाहिलं नाही, संतांनी जर आपल्याकडे पाहिलं नाही, हे खूप मोठं प्रकरण आहे बरं का, सगळ्यात मोठा अपमान. मागे एकदा बोललो तो पुन्हा आठवण करून देतो. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचं वाक्य आहे, चांगल्या सरोवरातलं हंस पाणी पितात, सकर्दम सरोवर, सकर्दम चिखलयुक्त सरोवर, सकर्दम सरोवर अवलोकोणी चकोर, पाहतात घाण पाणी सोडून देतात ते निघून जातात. अर्थ कळला नाही तुम्हाला? याला आमच्या भाषेत उपेक्षा म्हणतात. लक्षात येते? उपेक्षा इतका भयंकर प्रकार आहे. लोकांनी अपमान केलेला चालेल, पण साधूनी उपेक्षा केलेली चालत नाही जीवनामध्ये. उपेक्षा शब्दाचा अर्थ आहे आपलं जीवन व्यर्थ झालं, त्याला म्हणतात उपेक्षा. ही मोठी माणसं करत असतात. मोठी माणसं भांडणं करत नाही, शब्दाला शब्द देत नाही, अकारण भांडणं करत नाही, उपेक्षा करतात. जाऊ दे, ठीक आहे, नुकसान झालं असलं तरी सोडतात, पुन्हा त्याला जीवनात प्रवेश देत नाही कळालं तुम्हाला? पुन्हा जीवनात प्रवेश देत ज्ञानी लोकांनी जर तुमचा त्याग केला, तुमच्या जीवनात ज्ञान येणं बंद झालं, मग तुमचं जीवन फक्त मूर्ख लोकांमध्ये राहणं, वागणं आणि विचार करणं आणि दुःख आणि दुःख, त्याचं फळ. कुठेच प्रकाशाचा किरण दिसत नाही, कुठेच प्रकाशाचा किरण दिसत नाही. बघा ना तुम्ही, मुंबई पुण्याचे लोक खूप पैसे कमवतात, खूप मोठा पगार आहे, आतून अशांत, बाहेरचे कपडे चांगले, प्लास्टिक स्माईल आहे, कार्पोरेट क्षेत्र आहे, सगळं आहे, खाणं पिणं चांगलंय, आतून असंतोष आहे, असुरक्षित भावना आहे, असुरक्षित. आज आहे उद्या नाही, आज आहे उद्या नाही, आणि काळाने चांगल्या चांगल्याची घमंड उतरवली, त्याचं नाव आहे कोरोना. जे असे हायवे चालले होते ना, सगळ्याला खाली आणलं ते. मी तर असं म्हणतो, देवापेक्षा कोरोनाचा जय जयकार करावा, सगळ्याला जागेवर आणलंच. माणसं कळाली, ममता कळाली, नातं कळालं, कंपनी कळाली, बायका पोरं कळाली, त्या काळामध्ये आणि एका झटक्यामध्ये जगाचं ज्ञान झालं. हा झटका झाला ना तरच वाल्याचं वाल्मिक ऋषी होतो, नाहीतर संसार फार गोड वाटतो. आणि तो संतांची उपेक्षा करतो संत करण्यापेक्षा. जेव्हा उपेक्षा करते, दोन शब्द बोलते मुक्ताबाई. मुक्ताबाईचे शब्द गोड आहे बरं का? मुक्ताबाई काय म्हणते माहिती का? उसाचे शेजारी एरंडाचे झाड. नाही अर्थ कळाला ना तुम्हाला? फक्त दोन झाड कळले फक्त, उसे उसाचे शेजारी, एवढंच कळलं तुम्हाला, बाकी काही कळलं नाही. किती मोठ्या माणसाच्या जवळ बसून फोटो काढा, तुमच्याकडे पैसा येत नाही. उसाचे शेजारी एरंडाचे झाड. मंत्र्याच्या बरोबर काढा, संता बरोबर फोटो काढा, सेल्फी काढा, हिरो हिरोईन बरोबर काढा, एरंडाचे झाड, उसाचे. 700 वर्षापूर्वीचे वाक्य ना मुक्ताबाईचे. कोणाचाही शेजारी बसा, त्यांचे गुण तुमच्यात येत नाही, त्यांची श्रीमंती तुमच्यामध्ये येत नाही. दोघ आता मला एका म्हाताऱ्या माणसाने महात्मा गांधीचा फोटो दाखवला. बघा मी महात्मा गांधी बरोबर काम केलेलं आहे. सध्या कुठे? वृद्धाश्रम मध्ये. सध्या कुठे? तुम्ही फोटो बरोबर आहात, तुमच्या आत काय ते बघा. तुमची बॉडी साधू बरोबर आहे, तुमचं मन साधू बरोबर नाही. एक श्रीमंताच्या शेजारी आहात, तुमचं मन श्रीमंत नाही. हे मुक्ताबाईचे शब्द आहे ना. उसाचे शेजारी पाणी दोघाला मिळत, एरंडाला पण उसाला पण. पाणी उसात गोरवा निर्माण करत, याच्यात पोकळी निर्माण करत. तसं ज्ञान संतांकडे आलं तर गोड होत, संसारिकाकडे गेलं तर पोकळी तयार करत, त्याला म्हणतात शून्य. आतून शून्य वाढत जात काय. आणि जसा जसा मृत्यू जवळ येतो, इंद्रिय आपल्याला सोडून जातात,
शिथिल होतात, पाठव्य नष्ट होतं आणि पैसा वाढत जातो, त्याच्या इतका दुःखी माणूस तर जगात नाही. श्रीमंताच्या घरात एकाच वेळेस अनेक पक्वान्ने, जशी चटणी खातात ना लोक खेडेगावामध्ये, तसे सगळे पदार्थाला हा चटणीप्रमाणे खातो. हे बघू ते बघू ते बघू ते सगळं चटणीप्रमाणे खातात. उरलेलं आहे ना, ज्यांनी कमवलेलं नाही ते नोकर खातात आणि तृप्त होतात. बरं झालं त्यांच्या निमित्ताने आपलं पोट भरलं. पण श्रीमंताच्या घरात मध्ये नोकरी करण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. बरं इतकं सोपं समजू नका की भोग मिळतील तुम्हाला, हे पण कठीण आहे भोग मिळणं. कारण तिथं विनम्रतेने राहावं लागतं, सेवा करावी लागत, संतांच्या सानिध्यामध्ये आशीर्वाद मिळतो. विनम्रतेने राहावं लागतं, लवून राहावं लागतं. अनु मनु जीवे चरणासी अगर्वता करावे दास्य सह. दास्य शब्द स्वामी होण्यासाठी अगोदर दास्य करावं लागतं, विश्वास संपादन करावा लागतो. आणि ही जी तक्रार आहे मुक्ताबाईंनी बोललेली, ही देवाला आपल्या तोंडातून नामदेव महाराज सांगतात. अभंग नामदेव महाराजांचेच आहेत, सांगणारे नामदेव महाराज आहेत. मुक्ताबाई काय तिखड बोलते, ती पायात पडलीच नाही, त्यांना सांगितलं मी तुम्हाला, पण वर्मावर आघात करते. वर्म ठेवताच कशाला नाही का, जीवनामध्ये विकनेस ठेवू नका, वीक पॉइंट ठेवू नका, आघात करू शकत नाही. संतांना किती बोलतात, किती प्रकारे संतांना छळतात, विकनेसच नाही. याच्या पुढे तुम्हाला बोलतो, लहान मुलगा आहे ना, आईच्या चुका काढतो, कधी कधी आईला मारतो. 2-4 वर्षाचं पोरगं जर खवळलं ना तर आईलाच मारत, तुला कळत नाही, तुला असं करायला पाहिजे. आई कौतुकाने पाहते. तसं समाज जेव्हा संतांकडे तक्रार करतो, विषमतेनं पाहतो, संत आई म्हणून समाजाकडे पाहतात, म्हणून समाजाला शाप देत नाही. ऋषी शाप देतात, मुनी शाप देतात, संत शाप देत नाही. पुन्हा सांगतो, शाप देणारा संत नसतो. संतांची प्रवृत्ती नाही, सर्वा घटी राम देहातही एक असा पाहणारा संत शाप देऊ शकत नाही. तर देत असेल तर अद्वैत तत्वज्ञान त्याच्या घरी उतरलं नाही, अनुभव आला नाही, हा त्याचा अर्थ आहे. द्वैत आहे म्हणून शाप आहे, भाषा कळाली, द्वैत आहे म्हणून शाप आहे. एक आहे, कोणाला शाप देणार, आपलेच हात आहेत. आपली जीभ दाता खाली चेगरली, दाताला शिक्षा नाही करत आपण. समाज परमात्मा स्वरूप आहे. एखादा माणूस बोलला असेल, एखादा माणूस, माझा अभ्यास असा आहे, माऊलीला 2-4 वर्ष त्रास झाला असेल शब्द त्यांना होईल असं नाही म्हणत मी, पण जे समाजामध्ये जे चरित्र आहे त्या चरित्रावर मी तुम्हाला बोलतोय. 2-4 वर्ष लोकांनी त्रास दिला असेल, पण जशी ज्ञानेश्वरी लिहिली, 700 वर्षापासून ज्ञानोबरांची पूजा होते, हे ज्ञानोबर आहे. भगवान बाबाला 2-4 वर्ष त्रास झाला असेल, चंद्र सूर्य असेपर्यंत भगवान गडे नाव अजरामर आहे. 2-4 वर्ष सहन करा. मातृत्वाच सुख घ्यायचं असेल ना, प्रसूतीच दुःख भोगावं लागतं, तरच तुम्ही माता होता आणि मुलगा आई म्हणून तुम्हाला हाक मारतो. प्रसूतीच दुःख निसर्गता आहे. तसं समाजाने दिलेलं संतांना दुःख हे निसर्गता मानणे, पण मातृत्व म्हणून ज्ञानोबर आहे, पुरुष असून नवली म्हणतात. मातृत्व येते, थोडं दुःख सहन केलं पाहिजे, खूप कठीण अर्थ आहे. आणि तावातावाने जेव्हा नामदेव महाराज भगवंताला सांगतात की मुक्ताबाई अशी बोलते, की लोक असे आहेत, जेवढे संत मंडळी ना यांच्याबद्दल नामदेव महाराजांनी काय शब्द वापरावं, आपण ही संत मंडळी तपटी तुझी. शब्दांचा अर्थ गंभीरतेने घ्या. नामदेव महाराज देवाकडे तक्रार करतात, जसं 5वीच पोरग आहे आणि एमए झालेल्या पोराची तक्रार करत, काय तक्रार करत, आई मी त्या बाबाचा इंटरव्ह्यू घेतला पण ते मूर्ख आहे. आई म्हणते ठीक आहे, हा 5वीला आहे आणि मूर्खात एमए वाल्याला काढतो, कोण मूर्ख आहे? आई म्हणू शकत नाही. हा ठीक आहे बाबा, बस बस. तसं संत मंडळी कपटी तुझी,
माऊलीसाठी शब्द आहे, नामदेव महाराजांचे शब्द आहे, गंभीरतेनं घ्या. ऐरा गैरेने बोललेली भाषा नाही, देवाला जीव घालणारे म्हणतात ही संत मंडळी. तर नामदेव महाराजांना माऊली कळत नाही. आधुनिक पुस्तकातून मस्तकात गेलेल्या ज्ञानी लोकांना, छपरी लोकांना ज्ञानेश्वर कळेल तुम्हाला असं वाटत? शक्य हा इतिहास याच्यासाठीच आहे. भक्तांना संत कळत नाही, तपस्व्यांना संत कळत नाही, की दोन चार संसारातले श्रीमंत माणी लोक यांना संत कळेल एवढं पुण्य यांच्याकडे, म्हणून मागणी मागतात. दुरिताचे तिमिर यांच्या अंतकरणातला पापाचा अज्ञानाचा अंधकार जाओ आणि मग विश्व स्वधर्म सूर्य पाहो. मग अगोदर अंधकार गेला पाहिजे, तिमिर गेलं पाहिजे. तिमिर घडदाट आहे, पाप आहे. दुरित शब्दाचा अर्थ आहे पाप, अज्ञान. काही लावा अर्थ फरक नाही पडत, पण ज्याच्यामुळे कळत नाही ते महापाप. ज्याच्यामुळे कोणामुळे कळत नाही, अहंकारामुळे. काल मी एक अर्धा दृष्टांत ठेवला होता पहा, अर्धा. जावाई उठून उभा राहत नाही. भगवान शंकर समाधीमध्ये होते, राग आला आणि आपल्या जावायाचा शंकराचा अपमान करण्यासाठी सत्कर्म आरंभ केलं. काय? यज्ञ. आणि जगाला निमंत्रण दिलं, शंकराला निमंत्रण दिलं नाही. नाही कळालं? निमंत्रण न दिल्याने कोणताही माणूस आजपर्यंत लहान झालेला नाही. जर निमंत्रण दिलं नाही याचं वाईट वाटलं ना, तुम्ही अजून मोठे झालेले नाही. अहो, मोठ्याशिवाय कार्यक्रमाला शोभा नसते, लक्षात येत आहे? जर मोठा तुमच्या घरी आला नाही ना, तुमच्या घराला शोभा नाही आहे. ज्ञानोबारायांनी खूप सुंदर गोव्या लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये, राजा घरासी बहुत उपेगाज आहे. जुन्या काळामध्ये राजाला काही जेवण मिळत नाही असं थोडंच आहे, पण त्याला घरात निमंत्रण याच्या करता द्यायचं. 10 गावांमध्ये वजन वाढलं पाहिजे. आता सुद्धा नेत्यांना का बोलवतात? नेता काय उपाशी आहे, त्याला जेवण नाही मिळत. कार्यक्रमाचं निमित्त असत आणि आपलं मोठेपण वाढवण्यासाठी मोठा बोलवायचा असतो. आणि मोठ्याला जर तुम्ही म्हणायला आले तो काही मोठा आहे का, तुमच्या बोलण्याने तो लहान होतो. भगवान शंकराला निमंत्रण नाही यज्ञाचं. हिमालयात राहणारे, तपस्या करणारे, समाधीचा आनंद घेणारे संत श्रेष्ठ भगवान महादेव. नाव काय? महादेव. हे दक्ष. कुठं अपमान करायचा याच्यामध्ये जो दक्ष आहे त्याला काय म्हणायचं? छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अपमान. तुम्ही इकडे बसा, तुम्ही इकडे बसा, मी तर याला बसवल्याने अपमान होईल, त्याला तिथं बसवल्याने अपमान होईल. छोटी बुद्धी पण दक्ष. कळते का? बुद्धी छोटी पण नाव काय त्याच? बरोबर. असे बरोबर आढी लावतो तो, बरोबर फासा टाकतो. मोठ्या माणसाला काय फरक पडतो? चिमणीला फासा लावला तिचा पाय अडकेल, हातीच्या पायाला चिमणीचा फासा लागतो का? ती छोटी दक्ष आहे. मुलीला वाईट वाटलं की बापाच्या घरामध्ये सत्कर्म आहे आणि जावायला निमंत्रण नाही पण मला गेलं पाहिजे, माझं बाप आहे. हे चुकीच आहे. तुमचं आडनाव बदललेलं आहे. नाही कळालं? त्या दिवशी तुमचा हात नवऱ्याच्या हातामध्ये दिला, त्या दिवशी बापाने तुमचं आडनाव काढून घेतलं. विनाकारण माहेरचा अभिमान बाळगू नका. पायांना कळत नाही त्याला काय करावं आता? आणि हे शिकण्यासारखं आहे सतीच्या जीवनातून. सतीच्या जीवनातून सासरी आलेली आहे सती आणि भगवान शंकराची पत्नी आहे, पण दक्षाचा अभिमान सोडत नाही, माहेरचा अभिमान सोडत नाही. आणि ज्यांनी माहेरचा अभिमान सोडला नाही तिला माहेरामध्येच आत्महत्या करावी लागते. सती म्हणजे काय? भगवान शंकर सांगतात जाऊ नको, अपमान करण्यासाठी येत नाही. आणि जाऊन जेव्हा अपमान होतो तेव्हा जो सत्कर्म करण्याकरता यज्ञ कुंड आहे त्या यज्ञ कुंडात स्वतःला टाकून देते. मला सांगा कुणाची चूक आहे याच्यामध्ये? शंकराची. मी हा दृष्टांत कशा करता सांगितलाय मी तुम्हाला सांगतो. शंकराची पत्नी आहे सती, आत्मघात आपल्या विचारानं करते न ऐकल्यामुळे.
जेव्हा तुम्ही संतांचं ऐकत नाही ना, स्वतः आत्महत्या करतात, दुसरं काही करत नाही. सती स्वतःला यज्ञकुंडात टाकून देते. त्याला आत्महत्या जरी तुम्ही म्हटला नाही तरी देखील स्वतःला यज्ञकुंडात टाकणं ही आत्महत्याच आहे. आणि सत्कर्म विध्वंस होत. पुढचा प्रकार मला सांगायचा आहे किंवा तुम्हाला माहित नाही इतके छोटे तुम्ही नाही आहे, माझ्या दृष्टीने तो महत्वाचा आहे. संतांचा जो ऐकत नाही तो सत्कर्मामध्ये गेला तरी त्याचा आत्मघात होतो. आत्मघात ज्ञानेश्वरी मध्ये अनेक वेळा हा शब्द आलेला आहे. कुणी आत्मघात केला? आत्मनाने. आत्मान म्हणजेच तिमिर. शंकर सांगतायत की जाऊ नकोस, जरी बाप असला तरी जाते ती. आणि तिथं गेल्यावर शंकराची निंदा, अहो काय नातं आज करोना सोडून द्या तुम्ही, करोनात नाते नाही, इथे नाते नाही. सती घरी जाते, आई बोलत नाही, बहिणी बोलत नाही, बाप बोलत नाही, त्यावेळेस कोरोना नव्हता. आपण किती भयंकर असतो बघा. आणि नवऱ्याचं न ऐकल्यामुळे हे दिवस आले, म्हणून नवऱ्याला तोंड दाखवायला जागा नाही, म्हणून आत्महत्या. पण हृदयामध्ये शंकर असल्यामुळे पुन्हा जन्म घेतला, पुन्हा तपश्चर्या केली, मग नाव बदललं. आता सती राहिली नाही, आता ती पार्वती झाली. पहिली कोण होती? सती, नंतर पार्वती. पण पार्वती झाल्यानंतर देखील शंकर मिळाले नाहीत, तपश्चर्या करावी लागली. हा विषय सोडून द्या. आणि तपश्चर्येनंतर मग पुन्हा, मग मात्र पार्वतीच्या जीवनामध्ये शंकराशिवाय कोणी नाही. आता माझ्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर भगवान शंकरांचे जीवनाची जर आपण अभ्यास करत गेला तर एकच स्त्रीचे दोन रूप आहेत, एक सती आहे, दुरिताचे तिमिर आहे. आणि तो पुढचा जन्म आलेला आहे दुरिताचे तिमिर जाओ. किती सुंदरता आहे, किती विशेषता आहे जीवनामध्ये. याला म्हणतात संता सवे वसता. आपल्या मनाने नाही, योग ज्ञानी पैसता. संतांच्या सानिध्यात सती आहे पण आपल्या मनानं वागणारी आहे, म्हणून त्रास आहे, म्हणून दुःख आहे. संतांच्या सानिध्यात राहत असताना संतांच्या शब्दाप्रमाणे वागा, कल्याण होईल. आपल्या मनाप्रमाणे जर वागाल दुरिताचं तिमिर जाणार नाही.